महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संपूर्ण इतिहासाशी वेळोवेळी जुडण्याची संधी मला देखील मिळाली पहिल्यांदा ज्यावेळेस महापौर होतो त्यावेळेस माननीय नितीनजींसमवेत नागपूरच्या दीक्षाभूमीवर पहिल्यांदा महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आम्ही कामं केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पवित्र दीक्षाभूमीच्या विकासाकरता महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शंभर कोटी रुपये हे आम्ही त्या ठिकाणी दिले आणि मोठ्या प्रमाणात काम त्या ठिकाणी आम्ही घडवून आणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणानंतर ज्या चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशी अनेक वर्षाची मागणी होती त्या ठिकाणी इंदू मिलची जागा होती आणि सातत्याने ती मागणी चालायची कधी कधी दुर्दैव असं असतं की ज्या महामानवाने भारताला संविधान दिलं आणि खऱ्या अर्थानं समतायुक्त समाजाची मुहूर्तमेढ ज्या संविधानानं केली अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या चैत्यभूमीवर त्यांचं स्मारक व्हावं याकरता एक इंच जागा देखील त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकली नाही पण माननीय मोदीजींचे मी आभार मानतो की रामदासजी आठवले यांना घेऊन मी माननीय मोदीजींना भेटलो आणि तीन दिवसामध्ये तेवीसशे कोटी रुपयाची इंदू मिलची जागा एकही पैशाचा मोबदला न घेता महाराष्ट्र सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवण्याकरता त्या ठिकाणी केंद्र सरकारने हँडओवर केली तात्काळ आम्ही त्या ठिकाणी काम देखील चालू केलं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि आता ते काम त्या ठिकाणी चाललेलं आहे लवकरच ते स्मारक पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थानं चैत्यभूमीवर येणाऱ्या भाविकांना महामानवाच्या विचारांचं त्यांच्या कार्याचं कर्तृत्वाचं दर्शन देखील घेता येईल